नमस्कार मी प्रियदर्शिनी हिंगे मॅक्स महाराष्ट्राच्या या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि प्रचार सगळीकडे जोरदार सुरू आहे आज आपल्यासोबत आहेत सुनेत्रादाई ज्या बारामतीमध्ये प्रचार करत आहेत अजितदादा इथनं उभे आहेत पण ते मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रचाराची धुरा त्यांनी तुमच्यावर सोपवलेली आहे कसा सुरू आहे प्रचार त्यांनी प्रचाराची धुमा धु धुरा मी आणि माझे आमचे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझे सर्व नातेवाईक सर्वजण आम्ही प्रचार करतो आहे खरंतर इतक्या वर्षापासून राष्ट्रवादीची प्रचारा जी प्रचाराची धुरा जी आहे ती तुम्ही सांभाळताय बारामतीतून प्रत्येक प्रचारात मला असं वाटतं फार कमी वेळा हे समोर येतं पण तुम्हीच या सगळ्या प्रचारामध्ये बघतायत तेव्हाची परिस्थिती आणि आताची बदललेली परिस्थिती याच्यात काही वाटतंय काय फरक पडला आहे किंवा काय नाही इथे तर कसलाच फरक पडला नाही उलट उत्साह जास्ती वाढलेला आहे तुम्ही बघता आहात आणि आजच्या एकंदर प्रतिसादावरून तुम्हाला दिसतंय की किती उत्साह वाढलेला आहे लोकांचा राष्ट्रवादीची परिस्थिती जी आहे ती आपण बघतोय की एक एक महत्वाचे नेते जे आहेत ते सोडून गेलेले आहेत अशा वेळेला राष्ट्रवादीचा प्रचार करताना आणि खास करून बारामतीमध्ये जिथे बालेकिल्ला समजला जातोय हे सगळं इथे प्रचार करताना आता तुम्हाला काही दडपण जाणवत आहे का बिलकुलच नाही कारण बालामती हा तुम्ही म्हणताय तसा बालेकिल्ला आहे त्याच्यामुळे इथे तसं म्हणजे कसलाच परिणाम इथे होत नाही कारण इथली जनता पूर्ण आमच्या पाठीशी कायम असते म्हणजे ते आमच्या पाठीशी नाही आम्ही त्यांच्या पाठीशी असतो त्याच्यामुळे एक घट्ट आता आहे त्याच्यामुळे तुम्ही बघत आहात की इथे कसल्याही कुठल्याही गोष्टीचा परिणाम जास्त दिसत नाही उलट जास्त आम्ही एक कसे हो आहोत तुम्हाला त्या पाठिंब्यावरनं दिसलंच असेल याला लोकसभेच्या यालामध्ये या इलेक्शनमध्ये पार्थ पवार जे आहे ते पडले त्याच्यानंतर आता राहुल रोहित पवार जे आहेत ते उभे आहेत तर दोन्हीही नातव नातू जे आहेत त्यांचं आता पणाला लागलेलं आहे असं तुम्हाला वाटतंय का नाही म्हणतं ते अतिशय चांगला प्र प्रचार आहेत ते अतिशय त्यांनी चांगलं मागच्या कित्येक वर्षामध्ये मा इम चार पाच वर्षामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि त्या खास करून त्या मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे तो निवडून येणारच आहे प्रश्नच नाही तुम्ही म्हणताय ते निवडून येणारच आहे तो इतका आत्मविश्वास जो आहे तुम्हाला तो कशामुळे नक्की कशामुळे म्हणजे कारण त्यांनी काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहत आहात की तिकडच्या पण जनतेचा ती जनता त्यांच्या आधीच्या नेत्यांवर ती चिडून आहे कारण इतक्या वर्षामध्ये त्यांनी काहीच काम केले नाही ते अनेक वर्ष आमदार तिथे आहेत त्या तिकडे पाण्याचा प्रश्न आहे अनेक गोष्टींचे प्रश्न आहे साध्या मूलभूत सुविधा सुद्धा तिकडे नाही आहेत म्हणजे जनता चिडून असल्यामुळे रोहितनी आणि गेल्या तिथे तो कुणीही तिथे व्हायच्या अगोदर त्यांनी काम सुरू केलेलं होतं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आता उन्हाळ्यात पुण्यामध्ये पाण्याची कमतरता होती तिकडे सगळ्यांना पाणी दिलेलं आहे आणि सगळ्यांच्या समस्या जाणून घेऊन तिथे जे 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 शक्य आहेत ते त्यांनी सोडवलेले आहेत त्यामुळे जनतेला सुद्धा आता चेंज हवं आणि त्यांचा विश्वास आहे की रोहित तिथे चांगलं काम करणार आहे आपण बघतोय की लोकसभा असेल किंवा ही जी विधानसभा असेल दोन्ही याच्या याच्यामध्ये पवारांचा जो बाले किल्ला बारामती समजला जातो इथे भाजप जी आहे ती शक्तीपणाला लावताना आपल्याला दिसून येत आहे म्हणजे अगदी लोकसभेच्या वेळेला पण खूप महत्त्वाच्या नेत्यांची इथे सतत वारंवार सभा झालेल्या आपण बघितलेल्या आहे तर या सगळ्याबद्दल काय सांगाल त्यांचे प्रयत्न त्यांनी केले करणं त्यांचा ते भाग आहे त्यांना पण त्यांचं ते काम आहे पण इथे कशाचाही उपयोग होणार नाही होत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला तसा काहीच फरक पडत नाही त्यांचं ते काम त्यांनी करावं आमचं त्यांच्याकडे लक्षही नसतं खूप महत्वाचा प्रश्न आहे हा की पवारांच्या सुना ज्या आहेत त्या आपल्याला उमेदवार म्हणून दिसतात पवारांच्या मुली ज्या आहेत त्या आपल्याला उमेदवार म्हणून येताना दिसतात निवडून येताना दिसतात सुना मात्र प्रचारात आहे असं का असं असं बिलकुलच नाही आदरणीय पवार साहेबांच्या प्रचारापासून म्हणजे सदुसष्ट सालापासून जेव्हा जेव्हा कोणीही घरातलं उभं राहतं तेव्हा फॅमिली प्रचारच करते असं त्याच्यामध्ये असं काहीच नाही कुठलाही आपल्या घरचा उमेदवार उभं राहिला की आपण प्रचार करतोच आणि खूप मुली नाही फक्त सुप्रियाताईच आलेल्या आहेत त्याच्यामुळे असं काही समजायचं कारण नाही आम्ही आणि आमच्या घरातली भरपूर लोक आहेत आता तुम्ही म्हणतात घरातली लोकं खूप आहेत पण अशा वेळेला तुमच्यावर घराणेशाहीचाही खूप मोठा आरोप होतो त्याबद्दल तुम्हाला काय पण मला सांगा तुम्ही घराणेशाही कुठं आहे अनेक नेते तुम्ही बघता आहात हे घराणेशाहीचा जो बा बोजवारासारखा वाजवत असतात तेच त्यांनी आता आपण घ्या गणेश नायकांची फॅमिली घ्या त्याच्यातले किती लोक आहेत त्याच्यामध्ये मोहिते पाटलांचे घ्या विखेंचे घ्या कुणाचं नाही आहेत सगळीकडे हे आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी त्याचा खूपच गाजावाजा केला पाहिजे कारण ते, ते स्वतः जरी बोलत असले तरी ते त्यांनी त्याला म्हणजे सरळ सरळ सर, मान्यता दिली असं होतं इतकी वर्ष तुम्ही निवडणुकांमध्ये प्रचार करताय तर या प्रचाराच्या फॉर्मॅटमध्ये निवडणूक काही बदलत चालल्यात असं तुम्हाला वाटतंय का नाही मला फक्त एवढंच वाटतं की या निवडणुकीमध्ये तरुणांनी खूप उत्साह दाखवलेला आहे तरुणांचा उत्साह ज्या प्रकारचा दिसतो त्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक तरुणांनी हातात घेतलेली आहे कारण आता आणि एक प्रकारे जी जुनी मंडळी होती ती पक्ष सोडून गेल्यामुळे नवीन फळीला वाव मिळालेला आहे त्यामुळे ती खूप उत्साहात आहे धन्यवाद सुनेत्रादाई तुम्ही आमच्याशी बोललेला आहात आपण इथे बारामतीकर आहे मी जरा यांच्याशी बोलते की तुम्ही जे म्हणताय ते कितपत सत्य आहे हे आपण पडताळून पाहायला हवं